आपल्यापैकी कोणी लोणावळ्याला जात असेल तर आपल्या तोंडातनं पटकन काय निघतं, अरे लोणावळ्याला चाललंय, जरा चिकी येताना घेऊन ये बरं का. म्हणजे ते आपल्या दातासाठी कितीही मोठं चॅलेंज असलं तरीही आपण ती चिकी अगदी आवडीने खातो. तर आज आपल्या रुचकर मेजवानीमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे चिकी. आपण इकडे दोन प्रकारच्या चिक्या बनवत आहोत. एक आहे ती मकर संक्रांत स्पेशल तिळाची चिकी आणि दुसरी ड्रायफ्रूट चिकी. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं, तीळ थोडेसे भाजून घ्यायचे आणि एकीकडे आपण साखर वितळवायला ठेवायची. एक वाटी तीळ घेतलं इकडे आणि इथे आपण एक वाटी साखर घेतली, इथे वितळत ठेवूया. आपण इकडे तीळ व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आपले तीळ भाजून होत आहेत. आपण काय करूया, आता गॅस बंद करूया आणि जो आपला जो फ्रायपॅन गरम आहे त्याच्यामध्येच आपण थोडंसं ते तीळ परतून घेणार आहोत. इथे मी तुम्हाला साखरेची चिकी दाखवते, पण साखरेऐवजी तुम्ही गुळही वापरू शकतात आणि तेव्हा तो तुम्ही चिकीचा गुळ वापरणार आहात, प्रमाण तेच राहील. आपले तीळ भाजून झालेले आहे आणि साखर वितळत आली, आता आपण तिथे बघूया साखर वितळते आहे. साखर वितळताना एक लक्षात ठेवायचं आहे की आपला गॅस जो आहे तो एकदम स्लो ठेवायचा आहे साखर वितळल्यावर, नाहीतर मग साखर करपली जाते आणि मग आपल्या चिकीचा रंग बदलतो. साखर वितळायला 5 ते 7 मिनिटं लागतात, पण आपण सतत हलवत राहायचे. ती साखर पूर्णपणे वितळली आहे. आता आपण काय करूया, गॅस बंद करायचा आहे आणि हे तीळ आपण ह्यात घालूया आणि मिक्स करूया. हे मिक्स झालेलं आहे. आता आपण काय करायचं, आपण इकडे चॉपिंग बोर्ड घेतलेलं आहे. तुम्ही पोलपाट घ्या किंवा तुमच्या ओट्यावर जरी तुपलं चालेल, ह्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे भरपूर असं. त्यानंतर ही जी चिक्की आपण मिश्रण केलेलं आहे चिक्कीचं, ते आपण ह्याच्यावर सगळं पोर करायचं आहे. त्यानंतर आपण लाटणी आहे आपली जी, त्याला पूर्णपणे तूप लावून घ्यायचं आहे आणि ही अशी व्यवस्थित लाटायची आहे. आपण काय करूया, सुरी घेऊया, त्यालाही तूप लावायचं आहे. जिकडे दहार आहे तिकडे आपण तूप लावणार आहोत. आणि आता 5 ते 10 मिनिटं ही अशीच ठेवायची आहे, थंड, पूर्ण थंड झाली की तुमची ही चिक्की तयार. तिळाची चिक्की थंड होते तोपर्यंत मी तुम्हाला ड्रायफ्रूट चिक्की दाखवते. जसं आपण तिळाच्या चिक्कीला साखर घेतलंय तशीच आपण ही इथे साखर घेतोय. तेल, तूप, पाणी काही न घालता एक वाटी साखर घेतली आहे. साखर वितळून घ्यायची आणि इथे आपण ड्रायफ्रूट्समध्ये काजू आणि बदाम घेतले. तुम्ही पिस्ता घेतला तरीही चालणार आहे. आणि जर तुम्हाला शेंगदाण्याची चिक्की करायची असेल तर शेंगदाणे भाजायचे, सालं काढायची आणि मग ती तुम्ही सेम मेजरमेंटला वापरा. जर तुम्हाला फुटाण्याची म्हणजे आपले डाळ्या असतात चण्याच्या डाळीच्या, त्याचीही तुम्ही चिक्की सेम करू शकतात, मेजरमेंट सेम घ्यायचे. आता आपण साखर वितळून घेऊया. साखर वितळल्याबरोबर गॅस बंद करायचंय. ड्रायफ्रूट्स घातलेत, काजू आणि बदाम मिक्स करून घ्यायचंय. आता आपण इकडे पुन्हा एक चॉपिंग बोर्ड घ्यायचंय, त्याला तूप लावायचंय आणि हे सगळं चिक्कीचं जे मिश्रण आहे ते आपण ह्याच्यावर घालूया. एक लाटणं घेऊया आपण आता आणि ह्याला पुन्हा आपण सगळीकडनं तूप लावतोय भरपूर. पुन्हा आपण एक सुरी घेऊन त्याला इथे तूप लावायचंय. आपण थंड करायला ठेवायचे. तिळाची चिक्की थंड झाली आणि थंड झाल्यावर चिक्की तुमची पूर्णपणे निघते. आता आपण ह्याचे पीसेस करूया. आता आपण ड्रायफ्रूटची चिक्की आहे ती कापून घेऊया.
बघितलं की नाही चिक्की किती सोपी आहे ती. मग काय तुम्हाला काय वाटतं, लोणावळ्याची चिक्की चांगली का रुचकर मेजवानीची? म्हणजे तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला कळेल की ती खरोखर किती सोपी आहे ती. त्यासाठी काय करायचंय, बघत राहायचंय रुचकर मेजवानी.